शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सुनील तटकरेंचा दावा. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. चार जून नंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता. काही मंत्र्यांची खाती बदलणार तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार सूत्रांची एबीपी माझाला माहिती. भुजबळांच्या भूमिकेवरून अजित पवार गटात जुंपली. भुजबळांनी आव्हाडांना पाठिंबा देणं दुर्दैवी. हसन मुश्रीफांची नाराजी, तर मुश्रीफ सिनियर आहेत. भुजबळांचा टोला. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व 288 जागा लढणार, मनोज जरांगेंची घोषणा. परकीय गुंतवणुकीमध्ये सलग 2 वर्ष महाराष्ट्र अव्वल. 2023-24 या आर्थिक वर्षात राज्यात 25,00,000 कोटींचा एफडीआय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बीडच्या माजल गावामधील पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याच्या लॉकरमध्ये आढळला 1,61,00,000 मुद्देमाल. कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर सध्या जामिनावर. बार आणि पब्जसाठी सरकारची नियमावली जाहीर. बारमधल्या सीसीटीव्हीचं कनेक्शन थेट पोलीस स्टेशनमध्ये. वेळमर्यादा न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 रुंदीकरणाचं 30-35% काम पूर्ण. मेगा ब्लॉकमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी. पंढरपुरातील आढळलेल्या गुप्त खोलीत विविध प्रकारच्या मूर्ती सापडल्या. मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाकडून पाहणी. राज्यात पाणी टंचाईचं भीषण संकट. धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी 9% पाणीसाठा. पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकात ध्यानस्थ. तरीही केवळ शोबाजी, विरोधकांची टीका. प्रज्वल रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. कर्नाटक सेक्स टेप प्रकरणी रेवण्णांना आज बेंगळुरू विमानतळावरून अटक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.